पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे, मात्र मुंबईमध्ये नाले सफाईचं काम अजूनही बाकी आहे. नाल्यांमध्ये साचलेला गाळ तसाच आहे. मुंबईची तुंबई होण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते. तर पावसाळ्या अगोदर महापालिकेकडून नाले सफाई करण्यात येते. दरम्यान आता पावसाळ्याला अवघे काही दिवसच बाकी आहेत. मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे, मात्र अजूनही पालिकेकडून नाले सफाईचं काम हाती घेण्यात आलेलं नाही. नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिकच्या बाटल्यांचा खत साठलेला आहे, त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी, पाहूया. निवडणुकीच्या वाऱ्याची हवा आता थांबली असून आता पावसाळ्याची हवा ही सुरू झालेली आहे आणि पावसाळ्या अगोदर महानगरपालिकेकडून नालेसफाई केली जाते, पण अद्यापही महानगरपालिकेकडून नालेसफाई करण्यात आलेली नाही आहे. आत्ता आपण सांताक्रूज येथील गजदार बांध येथे आहे. आपण बघू शकता या ठिकाणी नाल्यामध्ये मोठी घाण ही साचलेली आहे. संपूर्ण ठिकाणी प्लास्टिक आणि बॉटल्स आणि कचरा संपूर्ण दिसत आहे. संपूर्ण गाळ या ठिकाणी दिसत आहे. अद्यापही इकडे कोणतीही नालेसफाई करण्यात आलेली नाही आहे. आणि आपण बघितलं आता काही वेळापूर्वी आशिष शेलार यांनी देखील या ठिकाणी येऊन याची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी देखील म्हटलेलं आहे पावसाळ्या अगोदर ही नालेसफाई होऊ शकत नाही. आणि आत्ता आपण बघितलं तर पावसाळ्या अगोदर नालेसफाई झाली नाही तर मुंबईची ही तुंबापुरी होते आणि संपूर्ण जो त्रास आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागतो. आणि अद्यापही महानगरपालिकेकडून कोणतीही नालेसफाई ही करण्यात आलेली नाही आहे. आणि जे दावा महानगरपालिका नेहमी करते की पावसाळ्या अगोदर आपण 100% नालेसफाई पूर्ण करणार, पण अद्याप काही दिवसही शिल्लक राहिलेत आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर नालेसफाईही झालेली नाही आहे. तर महानगरपालिकेचा दावा हा खोटा ठरतो की काय हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोहरसह मनोज दारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.